नाशिक शहरातील वाहतूक वाढत असल्याने नाशिक मनपाच्या वतीने मायको सर्कल ते त्रिमूर्ती चौक इथं प्रस्तावित 250 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलावरून सुरू असलेल्या वादाला राज्याच्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पूर्णविराम दिलाय. यावेळी त्यांनी पुलाची खरोखर गरज आहे का असं सूचक विधान करत शिवसेना आणि भाजप नेत्यांचे हितसंबंध दुखावणार असल्यानं ते नाराज होण्याची शक्यता आहे. नाशिककर मात्र जामखुश होणार हे नक्की. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी इथं ज्याप्रमाणे रस्त्यांची आवश्यकता नव्हती त्याचप्रमाणे सिडकोतील उड्डाणपुलाची आवश्यकता आहे का याबाबत विचार करू असं स्पष्ट आश्वासन त्यांनी नाशिककरांना दिलंय. मायको सर्कल सिडको या भागातील त्रिमूर्ती चौकात 250 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. परंतु उड्डाणपुलाचं भूमिपूजन होण्यापूर्वीच गेल्या 2.5 महिन्यांपासून वादविवाद सुरू आहेत. पुलासाठी वापरण्यात येणारे M40 ऐवजी M60 प्रतीचे सिमेंट वापरण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यासाठी महापालिकेनं 44 कोटी रुपये अतिरिक्त मोजताना पुलाच्या संरचनेत देखील बदल होणार असल्यानं त्यावरून आणखीन एक नवीन वाद निर्माण झालाय. याविरोधात भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली तर पूल तयार करताना 588 वृक्षांची तोड होणार असल्यानं पर्यावरणप्रेमी याविरोधात एकत्र आलेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन करत आदित्य ठाकरे यांना ट्विट करून वृक्ष तोडू नये अशी विनंती केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वृक्ष तोडला जाणार नाही अशी घोषणा करतानाच प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पाहणी करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी ठाकरे यांनी उंटवाडीच्या 200 वर्षांपूर्वींचा जुना वृक्ष असलेल्या जागेला भेट दिली. यावेळी स्थानिक नागरिक तसंच पर्यावरण प्रेमींनी आदित्य ठाकरे यांचं स्वागत करताना वृक्ष वाचवा घोषणा दिल्या. ठाकरे यांच्यावर निवेदनाचा पाऊस पडला. शहराचा शाश्वत विकास महत्वाचा असून यावेळी बोलताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 200 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष वाचवण्याचं आश्वासन दिलंय. ते म्हणाले, शहराचा शाश्वत विकास महत्वाचा असून पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही. त्याच्यातून देखील आता जो पहिला प्रस्ताव होता त्यातून 94 झाडं कापण्याचा प्रस्ताव होता तो मी सांगितल्यानंतर अजूनही त्यांनी खालती 24 झाडं मरण आणला. आता पुढे आल्यानंतर काही 5-6 झाडं जर एकदमच मध्ये येत असतील तेवढीच पण बाकीची सगळी वाचली जाणार. म्हणजे 490 झाडं ही वाचतायत. आमचा हा देखील प्रयत्न एक आहे की थोडं ट्रॅफिक मॅनेजमेंट स्टडी खरंच या पुलाची गरज आहे की नाही याच्यावर पण विचार केला गेली पाहिजे. त्याच्यानंतरच या पुलाला पुढे परवानगी दिली जाईल. महत्वाची गोष्ट ही विकास करत असताना पुलाची गरज नाही तर पूल बांधणं असेल पण तीच झाडं वाचवणं आपलं पर्यावरण जपणं हे देखील तेवढंच महत्वाचं आणि ते आपण करत राहू प्रत्येक शहरात प्रत्येक गावात. आमचा हाच हेतू आहे की शाश्वत विकास असावा. तेच करत असताना आता मी आणि सिंधू साहेबांनी या नदीची देखील पाहणी केली. खूप शहरांमध्ये जेव्हा आपण बघतो शहरं नदीच्या काठी बसतात मग ती नदी त्याचा नाला होतो नाल्याचं गटर होतं. आता प्रयत्न हाच आहे. मी परवाकडे संभाजीनगरमध्ये असताना देखील खाम नदीचं ते पुनर्जीवित केलेलं आहे. नांदेडच्या म्युन्सिपल कमिशनरने काही NGOsनी पालकमंत्री महोदय सुभाष देसाई साहेबांनी देखील तिथे मेहनत घेतलेली आहे आणि आपण बघता कुठे एक कुठे शासकीय न वापरता त्यांनी सगळं हे लोकसहभागाने खाम नदी पुनर्जीवित केलं. तसंच मला इथे आवडेल की नाशिकमध्ये देखील ह्या नदीसाठी चळवळ जर उभी राहील सगळे एकत्र काम करायला लागलो आपण तर जी काही शासकीय मदत आहे ती करूच. त्याचसोबत आपल्याला लोकसहभाग पण तेवढाच गरजेचा असतो कारण लोकांनी कचरा न टाकणं लोकांनी ती नदी आपली स्वतःहून मानावी पूजन म्हणजे नक्की प्रदूषित न करणं मला वाटतं हे खूप महत्वाचं कारण आहे. साहेब पर्यावरण संघासाठी काही ना काही चांगलं करायचं असतं. आता ते करत असताना एक वाय मीडे कसा काढता जाईल झाडं कशी वाचवली जातील आणि शाश्वत विकास ह्या दोघांचं जर आपल्याला समतोल राखता आलं तर आपण नक्की पुढे जाऊ. तसंच या नाशिकमध्ये आपण अंजनेरीचं डोंगर आहे पर्वत तो वाचवला तिथे आपण जे काही नीट ठेवायचं होतं तसं ठेवलेलं आहे. मला वाटतं असंच नाशिक हा खूप एक सुंदर परिसर आहे हिरवागार परिसर असतो अर्थात आजूबाजूचा परिसर दुष्काळात थोडा एकदमच ओसाडून जातो पण तिथे देखील प्लांटेशन कसं वाढवत जाऊ ते बघतोय. साहेब आता हलू नका एक मिनिट एक मिनिट आता जसं आम्ही मुंबईत मिठीचं केलंय किंवा इथे देखील आम्ही संभाजीनगरमध्ये केलंय तसं मी आमच्या स्थानिक काही पदाधिकाऱ्यांना आणि सगळ्याच पक्षांना निमंत्रित करणार आहे की गोदावरी असेल किंवा इतर नाशिकचा जो पूर्ण परिसर असेल त्याला स्वच्छ आणि हिरवंगार कसं ठेवत आहे मला वाटतं त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टवर देखील आम्ही बसत आहोत. आत्ता ह्याच्यानंतर जी बैठक आहे MC साहेबांबरोबर ती हीच असणार आहे. आम्ही जी इतर शहरांमध्ये मध्यंतरी आमची बैठक झाली प्रत्येक म्युन्सिपल कमिशनरबरोबर की जी शाळा आहे आपली शाळेच्या 500 मीटरचे परिसर लहान मुलामुलींसाठी सुरक्षित कशी राहतील ह्याच्यावर आमचा थोडा फोकस आहे आणि जिथे जिथे बसेस आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टच्या
त्या इलेक्ट्रिक कशा करता येईल, इलेक्ट्रिक असतील किंवा हायड्रोजन असतील, त्याच्यावर देखील आमचा पूर्णपणे फोकस आहे. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.